नागपूर आणि कोकण यांची सांगड घालणारा एक नवा सिनेमा येतोय, ज्याला म्हणे काहीच प्रॉब्लेम नाहीये. माझे आई बाबा कधीच ऐकणार नाही. मी तर माझ्या घरच्यांना विचारायलाच जाणार नाहीये. मग काय एकत्र राहायचं लग्नाशिवाय? लग्न करायचं हो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर ओळखलं. आम्ही बोलतोय गश्मीर आणि स्पृहा जोशी यांच्या मला काहीच प्रॉब्लेम नाही या सिनेमाबद्दल. नुकतंच या टीमने या सिनेमाचं म्युझिक लॉन्च केलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही ह्या टायटल बद्दल आम्ही बऱ्याचदा बोललोय. पुन्हा एकदा म्हणेन की आय फील आजच्या पिढीचं हे ब्रीदवाक्य आहे. आपण वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये मला काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणत असतो आणि ते खरंच त्याच्या मागे प्रॉब्लेम असतो का नसतो आणि असला तर त्याला आपण ॲड्रेस केलं पाहिजे की नाही याचा विचार केला पाहिजे. आणि ही फिल्म बघितल्यावर तुम्हाला ह्यावर नक्कीच विचार करावा असं वाटेल. बोल. म्हणजे तुला काहीच बोलायचं नाही आहे? नाही तसं नाही, पण तुला बोलायचं आहे ना. काहीच प्रॉब्लेम नाही. ये एक कपल के रिलेशनशिप के ऊपर बेस स्टोरी आहे. पूर्वी रिलेशनशिप 7 जन्माचे असायचे, नंतर 1 जन्मापर्यंत आले. आजच्या डेटमध्ये लग्न झाल्यानंतर सुद्धा रिलेशन वर्षभरापर्यंत टिकत नाहीत हे आजची जनरेशन आहे. सो ट्राय केलं ह्याला पडद्यावरती कसं दिसतंय ते विचार. तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो, कानी माईच्या त्या साखराची गाज येता गो, तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो. गाणी एक नंबर झालीत, कारण सरळ आहे हो. बनवणारे कंपोजर सुद्धा एक नंबर आहेत, सौरभ, ऋषिकेश आणि जसराज. या मूवीमध्ये 4 गाणी आहेत. खूप कमी वेळा असं होतं की एखाद्या अल्बममध्ये सगळ्या टाईप्स किंवा सगळ्या जॉनर्सचे गाणी ट्राय आउट करायला मिळतात. तर समीर बरोबर काम करताना आमचं नेहमी लकीली आम्हाला ती संधी मिळते. तर यामध्ये सुद्धा खूप काही काही एक्सपेरिमेंटिंग केलेलं आहे आम्ही. अरेंजमेंट्स वाईज खूप गोष्टी लाईव्ह यामध्ये रिप्रोड्यूस केलेल्या आहेत. स्वामी असे खूप प्रयत्न केले की लाईव्ह ड्रम्स आहेत, गिटार्स लाईव्ह आहेत, बेस किंवा इंडियन पर्कशन्स, फ्लूट, व्हायोलिन या सगळ्या गोष्टी मी लाईव्ह ठेवायचा प्रयत्न केला की त्यांनी अजून जास्त डायनॅमिकली चांगली गाणी ऐकू येतात किंवा साऊंड करतात आणि अशी वेगळी मजा येते. एक लिरिक्सबद्दल एक उदाहरण सांगायचं झालं, कोकणी जे गाणं आहे तर त्याचं खरं तर सिच्युएशन आधी वेगळं होतं. एक मी तिकडे थोडंसं एक त्या गाण्याला इमोशनल टच द्यायचा का असा एक विचार चालला होता आणि त्या दृष्टीने एक ट्यून तयार केली होती आम्ही. आणि त्याच्यात एक जो पीस होता त्याच्यावर गुरुनी काही ओळी लिहिल्या आणि त्याच्यानंतर मग असं ठरलं की नाही नाही हे सिच्युएशन नाही, वेगळं आपण ॲप्रोचने हे गाणं तयार करू. पण त्या ओळी आम्हाला एवढ्या आवडल्या की त्या ओळींवर आम्ही अख्खी वेगळी चाल डेव्हलप केली. मला वाटतं खूप वर्षांनी एखादं कोकणी सॉंग एका फिल्ममध्ये येतं आहे असं वाटतंय मला. त्यामुळे त्याचा जो एक बाज आहे, कोकणीचा जो इसेन्स आहे तो राखूनसुद्धा एक कंटेम्पररी म्युझिकचा फील त्यांच्या गाण्यामध्ये कायम येतो आणि तसाच या गाण्यामध्ये सुद्धा आहे. पटकन आपल्याला सांगितलं की कोकणी गाणी तुम्ही ऐकतायत तर आपल्या मनात एखादा फील येतो, पण त्याचबरोबर हे गाणं जेव्हा सुरू होतं तेव्हा काहीतरी एक नाविन्य जाणवतं या गाण्यामध्ये आणि आय थिंक दॅट इज द स्पेशालिटी ऑफ द सॉंग. इन ऑल एक खूप आनंद होता रेकॉर्डिंग करताना. मला इनफॅक्ट सांगीतिक बोलायचं झालं तर अंतऱ्यामध्ये जी क्रॉस येते ती गाताना किंवा ती ऐकतानाच मला इतकी आवडली होती की क्या बात. त्यामुळे इट्स माय प्लेजर सिंगिंग इन द फिल्म आणि म्युझिक विल रॉक ॲज ऑलवेज. ऋषिकेश, सौरभ, जसराज यांची सगळ्यात मोठी क्वालिटी ही आहे की ते स्वतःच्या कामावर कधीच खुश नसतात. मी खुश होऊन काहीतरी एक्साइट होऊन म्हणतो हे भारी झालं आहे, तर हे सगळं अत्यंत दगडी चेहऱ्यानी. जसराज जोशी म्हणतो हां, पण मला असं वाटतं याच्यामध्ये तर मला असं होतं की अरे कधीतरी आवडू दे स्वतःची कामं. याचा अर्थ असा आहे की त्यांना माहिती असतं त्यांना काय हवं आहे आणि हे मला खूप मदत करतं माझ्या फिल्ममध्ये एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत फिल्म घेऊन जायला. आणि त्यामुळे मला खूप मजा येते आणि मला असं खूप ह्यांची गाणी तुम्हाला आवडतीलच, पण मला स्वतःला दरवेळेस ती गाणी ऐकून खूप असं एनरिच्ड वाटतं एवढं नक्की. सो
नागपूर आणि कोकण अशी मिसळ असणाऱ्या या सिनेमाला जायला कुणालाच काही प्रॉब्लेम असणार नाही, हो ना? तुका साथ तुझा माहेराची